नमस्कार मित्रांनो मित्रांनो भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेमध्ये अकराशे अठ्ठावीस पदांची जी काही मेगा भरती निघालेली आहे याबद्दल मित्रांनो आपण मागील व्हिडिओमध्ये बेसिक माहिती पाहिली होती आता आठ, बेसिक माहिती म्हणजे काय मित्रांनो यामध्ये विविध पदे आहेत आणि त्या विविध पदांसाठी एकूण जी जागांवरती भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे ती अठ्ठा अकराशे अठ्ठावीस पदे त्यामध्ये ठीक आहे एकूण ते अकराशे अठ्ठावीस पदांसाठी ते ते जे अर्ज आहेत ते मागविण्यात येत आहे सोबतच मित्रांनो आपण यामध्ये आता जो अर्जा अर्ज आहे तो कशा पद्धतीने करायचा होता शैक्षणिक पात्रता काय होती आणि त्यासाठी मित्रांनो वयाची अट काय आहे ही सविस्तर बेसिक माहिती जी आहे ती आपण घेतलेली आहे सोबतच मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुठले टॉपिक कवर करणार आहोत ते पहा आपण आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो हा जो अर्ज आहे तो कशा पद्धतीने भरायचा आहे पोस्टाद्वारे कसं पाठवायचा आहे सोबतच मित्रांनो जर तुम्हाला पोस्टाने शक्य होत नसेल तर ईमेलने कसं पाठवायचा आहे आणि त्यासाठी मित्रांनो ईमेलने जर तुम्हाला अर्ज पाठवायचा असेल तर मित्रांनो तुम्हाला पी डी एफ स्वरूपामध्ये तुमचे जे सर्व डॉक्युमेंट आहेत ते स्कॅन करून ठेवायचे तुम्हाला तुमच्या अर्जासह तुमचे जे कागदपत्रे आहेत ते एका पी डी एफमध्ये तयार करून त्यांनी दिलेल्या ईमेल आय डीवर तुम्हाला पाठवायचा आहे तर मित्रांनो हा जो पी डी एफ आहे तो कशा पद्धतीने तयार करायचा आहे तुम्ही त्या पी डी एफची साईज किती कमी करू शकता आणि मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगणार आहे आणि तुम्ही हा जो अर्ज केलाय तुम्ही हा जो ईमेल केलाय तो व्यवस्थित तिथे तिथे पोहोचलाय का नाही तो तिथे सेंड झालाय का नाही हे कसं चेक करायचं मित्रांनो हे सुद्धा तुम्हाला मी एकदम अचूकरित्या सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा कारण व्हिडिओचा एक ना एक जो पार्ट असेल तो खूप महत्त्वाचा ठरणार आहे त्यासाठी मित्रांनो व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर तर जर नवीनच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लगेच मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करूया कारण ही माहिती अशी खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे तर चला मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा मित्रांनो आपण सर्वप्रथम अर्ज कसा भरायचं यावरती आलो आता सर्वप्रथम तुम्हाला काय आहे ही जी जाहिरात आहे या जाहिरातीमध्ये शेवट दोन जे पेज दिलेले आहेत ते तुम्हाला मित्रांनो त्याची प्रिंट काढून घ्यायची अर्जाची अर्जाची प्रिंट काढून घेतल्याच्यानंतर मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला बघा सर्वप्रथम पदाचे नाव इथे मी वॉर्ड वॉर्ड टाकलेलं आहे आणि पदाचा सांकेतिक क्रमांक क्रमांक जो आहे तो अकरा टाकलेला आहे ठीक आहे तर मित्रांनो हे तुम्हाला समजणार नाही जर ज्या विद्यार्थ्यांनी अगोदर हाच व्हिडिओ पाहिला आहे आणि तो व्हिडिओ पाहिला नसेल अगोदरचा सो सर्वप्रथम हाच व्हिडिओ जर पाहत असाल तर मित्रांनो तुम्हाला हे अर्ज कसा भरायचा आहे आणि कुठल्या पदासाठी शैक्षणिक पात्रता काय होती तुम्हाला समजणार नाही तर त्यासाठी तो बेसिक व्हिडिओ पाहून घ्या जे की तुम्हाला वर आय बटनवरती त्याची लिंक भेटेल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तो त्याची लिंक भेटेल किंवा व्हिडिओच्या शेवटीसुद्धा मित्रांनो तुम्हाला त्याची लिंक भेटेल तर पहा मित्रांनो आता सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे पदाचं नाव टाकायचं आहे आता मी ते या ठिकाणी जसं हिरव्या कलरमध्ये इथे टिक केलं तसं तुम्हाला टिकमार्क करायची नाही आहे फक्त मी माझ्या लक्षात यावं त्यासाठी इथे टिक केलेली आहे त्यानंतर तुम्हाला पदाचा सांगितलं क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर इथे त्यांनी त्यांचा ॲड्रेस दिला आहे महा माननीय उपायुक्त मुख्यालय हे आपल्यासाठी गरजेचं नाही आहे सिंपली त्यांनी त्यांच्या अर्जामध्ये नमूद केलं आहे पण ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन अर्ज करायचा आहे मित्रांनो पोस्टाद्वारे त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे ठीक आहे पण मी तुम्हाला रेकमेंड करतो मित्रांनो चौदा तारखेच्या आत तुमचा जो अर्ज तिथे पोहोचला पाहिजे त्यासाठी तुम्हाला पोस्टाद्वारे तर हा अर्ज सेंड करणे तुम्हाला शक्य होणार नाही आहे तर ईमेलच करा कारण ईमेलने हा जो अर्ज आहे तो काही क्षणामध्ये ते पोहोचतो ठीक आहे तर पहा त्यानंतर इथे संपूर्ण तुमचं नाव टाकायचं जसं की सुरुवातीला मित्रांनो तुमचं इथं आडनाव टाकायचं आहे त्यानंतर इथं इंग्रजी कॅपिटल लेटरमध्ये आता जसं मी ते माझं आडनाव जे आहे ते कदम टाकलेलं आहे त्यानंतर इंग्रजी कॅपिटल लेटरमध्ये मी इथं माझं आडनाव टाकलेलं आहे त्यानंतर मित्रांनो स्वतःचं नाव टाकायचं आहे तुमचं त्यानंतर तुमचं नाव इंग्लिशमध्ये त्याच्यापुढे टाकायचं आहे सोबतच तुमच्या वडिलांचं पतीचे नाव टाकायचं आहे त्यासोबत त्याच्यापुढे इंग्रजीमध्ये आणि तुमचा जो पत्रव्यवहारचा संपूर्ण जो पत्ता आहे मित्रांनो पिनकोडसह तो तुम्ही इंग्लिशमध्ये किंवा मराठीमध्ये जरी टाकला तरी चालेल ठीक आहे त्यानंतर मित्रांनो तुमचा इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे तर मी इथे मोबाईल नंबर टाकला नाही आहे मी काही सिक्युरिटी कारणास्तव असतो मित्रांनो मी हा जो अर्ज आहे मी तुम्हाला टाईप करून दाखवतो आहे ठीक आहे तर पहा तुम्हाला तुमचा जो अर्ज आहे तो प्रिंट आऊट काढून लिहून तो स्कॅन करून घ्यायचा आहे ठीक आहे आता मी जे टाईप केले म्हणजे तुम्ही तसं टाईप करून पाठवू नका तुम्ही त्याची प्रिंट आऊट काढूनच व्यवस्थित लिहून पाठवा त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे तुमचा ईमेल आय डी टाकायचा आहे त्या ईमेल आय डी तुम्हाला तुमचा नमूद करायचा आहे त्यानंतर तुमचा जो ओळखपत्र आहे ओळखपत्र म्हणजे मित्रांनो पहा तुम्ही आधार कार्ड इलेक्शन आय डी इलेक्शन कार्ड किंवा मित्रांनो तुमचा जो ड्रायव्हिंग लायसन्स आहे त्याचा जो इथं नंबर असेल ओळखपत्र नंबर ओळखपत्र क्रमांक तो तुम्ही तुम्हाला इथे टाकायचा आहे त्यानंतर तुमची इथे जन्मतारीख टाकायची आहे तारीख महिना आणि वर्ष यामध्ये सोबतच तुम्ही तुमचा जो तुमची जी जन्मतारीख टाकलेली आहे त्या दिवशी मित्रांनो तुम्ही जो अर्ज करत आहात आता इथे त्यांनी दिलेला आहे बघा जाहिरात प्रसिद्ध झालेला झालेल्या दिनांका रोजीचे वय ठीक आहे तर आता जाहिरात दिनांक प्रसिद्ध झालेल्या रोजी तुमचा वय या ठिकाणी टाकायचंय आता मी ते माझा जो वय आहे ते चुकीचं टाकलेलं आहे थोडंसं मिस्टेक झालेला आहे मित्रांनो इथे टाइप करण्यामध्ये पण तुम्ही तो व्यवस्थित टाकून घ्या त्यानंतर तुमचा जो राष्ट्रीयत्व आहे तो निवडायचा इथे भारतीय आहोत पण आहोत आपण सगळे तर इथे भारतीय आहे त्यानंतर तुमची इथे शैक्षणिक अर्हता करायची आहे आता मी ते सिम्पली कक्षसेवक वॉर्ड बॉय या पद्धती अर्ज करतोय दहावी इथं फक्त मी दहावीसुद्धा सुद्धा इथे नमूद केलं असतं चाललं असतं पण इथे मी दहावी बारावी असा उल्लेख आहे इथे काही प्रॉब्लेम येणार नाही मित्रांनो पण तुम्ही जे तुम्ही जर दहावी आणि बारावी जर उल्लेख केला असाल तर मित्रांनो तुम्हाला दहावी बारावीचे जे शैक्षणिक अर्जाचे प्रमाणपत्र तुम्हाला दोन्ही पाठवावे लागतील त्यानंतर इथे अनुभव अनुभव जर तुम्हाला कुठला असेल तर इथे त्या संस्थेचं नाव तुम्हाला इथे उल्लेख त्या संस्थेचं तुम्हाला इथे नाव टाकायचं आहे त्यानंतर तुमचा कालावधी म्हणजे तुम्ही किती वर्ष त्या ठिकाणी अनुभव घेतलाय एकूण वर्ष किती आहे आणि त्यानंतर सेवा सोडण्याचे कारण काय हे सर्व तुम्हाला इथे त्याचा उल्लेख तुम्हाला इथे करायचा आहे नमूद करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला अर्जासोबत खालील छायांकित सत्यप्रती जोडलेल्या आहेत म्हणजे तुम्हाला अर्जासोबत मित्रांनो गुणपत्रिका पदवी उत्तीर्ण प्रमाणपत्र नोंदणी प्रमाणपत्र आधार कार्ड आधार कार्ड नसल्यास अन्य शासकीय ओळखपत्र ठीक आहे तर तुम्हाला बघा मित्रांनो आता आपण दहावीवरती अर्ज करतोय तर आपल्याला फक्त गुणपत्रिका जोडायची आहेत गुणपत्रिका त्यानंतर बघा मित्रांनो पदवी उत्तीर्ण आता ज्या विद्यार्थ्यांनी ग्रॅ ज्या विद्यार्थ्यांनी ग्रॅज्युएशनवरती अर्ज करत आहात त्यांना त्यांचे त्यांचे जे ग्रॅज्युएशनचे जे प्रमाणपत्र ते जोडायचे आहेत आणि जे ए एन एम जी एन एमसाठी अर्ज करत आहेत त्यांनी त्यांचा नोंदणीकृत प्रमाण प्रमाणपत्र या ठिकाणी जोडायचं आहे सोबत आधार कार्ड जो आहे तो प्रत्येक विद्यार्थ्यांनी कंपल्सरी जोडायचा जर आधार कार्ड नसेल तर तुमच्याकडे पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स किंवा मित्रांनो इलेक्शन कार्डसह तुम्ही ते जोडू शकता त्यानंतर त्यांनी काही इथे उल्लेख केला आहे बघा अर्हता व नोंदणी प्राप्त सादर केलेली न नाही तर अर्जाचा विचार केला जाणार नाही याची मला जाणीव आहे ते आपल्याकडून मित्रांनो इथे अगोदर ते लिहून घेत आहेत आणि लिहून घेतल्याच्या नंतर इथे त्यांनी इथं आपली साईन व इथे तुमचा ठिकाण तुम्ही इथे हा जो अर्ज करत आहात त्या दिवशी जे तुम्हाला इथे तारीख तिथे उल्लेख करायची आहे तिथे या ठिकाणी मेन्शन करायची आहे आता प्रश्न येतो मित्रांनो डॉक्युमेंट्स कुठले जोडायचे तर मी सिम्पली इथे दहावी आणि बारावीचे जे काही कागदपत्रे आहेत ते मी इथे जोडलेले आहेत ठीक आहे आता हा दहावीचा झाला त्यानंतर पहा मित्रांनो बोर्ड सर्टिफिकेट मार्कशी जोडले जोडली आणि हा इथे माझा जो आहे तो मित्रांनो मी आधार कार्डचा ओळखपत्र जोडलेला आहे तर हे तुम्हाला व्यवस्थित हे जे आहे मित्रांनो एका पीडीएफ स्कॅन तुम्हाला एक पीडीएफ तयार करायचं आहे सर्व डॉक्युमेंट्सचा आता तुम्हाला मी कागदपत्र सांगितले आहेत मित्रांनो ते कागदपत्र घ्यायचे आहेत आणि तुम्हाला सिम्पली बघा एक तुम्हाला डॉक्युमेंट स्कॅनर जो ॲप्लिकेशन आहे तो डाऊनलोड करायचा आहे तो डाऊनलोड केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला मी प्रॅक्टिकली करून दाखवतो कशा पद्धतीने ही जी प्रोसिजर आहे ती करायची आहे तर बघा मित्रांनो आपण जे डॉक स्कॅनर आहे यामध्ये आलो आहे या आपण आल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला तीन डॉट दिसत आहेत तिथे उजव्या बाजूला वर या ठिकाणी मित्रांनो एकच मिनिट या ठिकाणी बघा इथे या ठिकाणी क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला ते इम्पोर्ट फ्रॉम गॅलरी असं क्लिक करायचं इम्पोर्ट फ्रॉम गॅलरीवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ना मित्रांनो ते तुम्हाला जोडा एक्झाम्पल मी फॉर एक्झाम्पल तुमच्यासाठी इथे दोन तीन जे कागदपत्रे आहेत ते इथे मी डॉक्युमेंट जे आहेत ते इथे मी स्कॅन करून घेतो आहे घेतल्याच्यानंतर इथे डन करायचं आहे डन केल्याच्यानंतर तुम्हाला ते कंटिन्यू करायचं आहे कंटिन्यूवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे सिम्पली जे ॲडजस्टमेंट आहे ती करून घ्यायची आहे ॲडजस्टमेंट केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला पुढचा जो ॲरो आहे तो क्लिक करायचा आहे यानंतर इथे पण पुढचा ॲरो क्लिक करायचा आहे यानंतर मित्रांनो इथे पण पुढचा ॲरो क्लिक करायचा तुमच्या एक्झाम्पलसाठी मी तुम्हाला कागदपत्र दाखवत आहे ठीक आहे तर हे सर्व झाल्याच्या नंतर मित्रांनो परत ॲरो करून ओके करायचं आहे ओके केल्याच्या नंतर पहा मित्रांनो इथे तुम्हाला ऑप्शन येतो शेअर चा ठीक आहे या ठिकाणी या शेअरवरती तुम्हाला क्लिक करायचं या शेअरवरती क्लिक केल्याच्या नंतर शेअर ओनली इज अ फाईल शेअर इंटर डॉक्युमेंट ठीक आहे असं येतं किंवा आपल्याला इथे काय करायचंय मित्रांनो इथे सेववरती क्लिक करायचंय इथे वरती क्लिक करून सेव ओनली दिस फाईल सेव एंटर डॉक्युमेंट तर मित्रांनो सेव एंटर डॉक्युमेंट म्हणजे तुम्ही जेवढे डॉक्युमेंट स्कॅन केले ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला सेव करायचे आहेत का ठीक आहे तर इथे मी सर्व डॉक्युमेंट्स करतोय सर्व डॉक्युमेंट्सवरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या सेव ॲज अ पी डीएफ किंवा जे पी जी तुम्हाला पी डीएफ स्वरूपामध्ये हा सेव्ह करायचा आहे की जे पी जीमध्ये तर आपल्याला मित्रांनो पी डी एफ स्वरूपामध्ये हा जो अर्ज आहे त्यांच्या ईमेल आय डीवरती सेंड करायचा आहे तर मी ते पी वरती क्लिक करतो आहे आणि मित्रांनो ते सिंपली तुमचा जो डॉक्युमेंट्स आहेत ते कुठल्या तुमचा हा जो पी डी एफ आहे तो कुठल्या फाईलमध्ये तुम्हाला स्टोअर करायचा आहे ते त्याने तो ऑप्शन दिलेलं आहे तर इथे मी माय डॉक्युमेंट्सवरती क्लिक करतोय माय डॉक्युमेंट्सवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला एखादा डा तुम्हाला एखादा जर फोल्डर तयार करायचा असेल तर ते फोल्डर तयार करू शकता आणि ते त्याचं तुम्हाला नाव टाकायचं आहे ठीक आहे आता समजा इथे मी काय करतो आहे वॉर्ड बॉयचं क्लिक केल्याच्या नंतर डन करायचं आहे डन करून मित्रांनो तुम्हाला इथे यूज दिस फोल्डर करायचं इथं क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्याच्यानंतर ॲलाडॉक्स कॅनर टू ॲक्सेस फाईल इन वार्ड बॉय अलाव करायचं आहे केल्याच्या केल्याच्यानंतर मित्रांनो तुमचा जो पी डी एफ आहे तो या फाईलमध्ये सेव्ह झालेला आहे आता त्यानंतर बघा मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला मित्रांनो सिम्पली ईमेलवरती यायचं आहे इथे जीमेल जीमेलवरती जीमेलवरती आल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे थ्री डॉट्सवरती कंपोजवरती क्लिक करायचं आहे कंपोजवरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला जो तुमचा इथे ईमेल आय डी आहे ज्या ईमेल आय डीवरती आपल्याला टाकायचा आहे तो ईमेल आय डी इथे टाकायचा आहे आता मी इथे ईमेल आय डी टाकलेला आहे बी एन सी एम सी डॉट ई एस टी ॲट दट जीमेल डॉट कॉम त्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचा पी एफ जो आहे तो तुम्हाला इथे अटॅच करायचा आहे इथे मी हा जो इथे तुम्हाला सिम्बॉल दिसत आहे यावरती क्लिक करतोय अटॅच फाईलवरती क्लिक करतोय अटॅच फाईलवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला पहा न्यू डॉक्युमेंट म्हणजे आपण मगाशी जे डॉक्युमेंट इथं सेव्ह केलं होतं इथे इथे तुम्हाला दिसत आहे सुरुवातीला मी डॉक्युमेंट्समध्ये गेले डायरेक्टली मला इथे भेटलं मित्रांनो पण आपण तुम्ही जर एखादा फोल्डर तयार केला असेल तर तुम्हाला तो फोल्डरमध्ये शकतो दिसू शकतो किंवा तुम्हाला डायरेक्टली सुद्धा तो दिसेल तर त्यावरती क्लिक कर के केल्याच्यानंतर तुम्हाला इथे सब्जेक्टमध्ये तुम्हाला वॉर्ड बाय या पदासाठी अर्ज असं तुम्हाला इथे उल्लेख करायचा आहे मी इंग्लिशमध्ये टाकलं ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ वॉर्ड वाय त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे हा जो लाईट निळ्या कलरचा जो इथे तुम्हाला सिम्बॉल दिसत आहे इथे या तुम्हाला यावरती तुम्हाला इथे सेंड करायचा आहे ठीक आहे यावरती इथे सेंड केल्याच्या नंतर मित्रांनो हा जो आपला जो अर्ज आहे तो बघा मॅसेज विल बी सेंड लेटर ठीक आहे म्हणजे माझा जो आता इंटरनेट आहे मित्रांनो तो चालू नाही आहे मी जेव्हा इंटरनेट चालू करेन तेव्हा माझा जो ईमेल आय डी आहे तो दिलेल्या ईमेल आय डीवरती आपण ज्या ईमेल डीवरती सेंड करतोय तो माझा अर्ज आहे तो जाईल मित्रांनो ठीक आहे आता मित्रांनो मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी म्हटलं होतं की मी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगणार आहे की आपला ईमेल किंवा आपला जो अर्ज आहे तो त्यांनी दिलेल्या ईमेलवरती पोहोचला की नाही ते कशा प्रकारे चेक करायचं आहे ठीक आहे तर बघा मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे इथे थ्री डॉट्सवरती क्लिक करायचे इथे जीमेल जीमेलमध्ये जीमेलवरती गेल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला इथे सेंटवरती क्लिक करायचं आहे से, सेंटवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो बघा इथे आपल्याकडे बघा एक ऑल ऑलरेडी मी इथे एक अर्ज केला होता ठीक आहे त्या ठिकाणी दाखवत आहे बघा टू बी एन सी सी ई एस टी म्हणजे आपण जो अर्ज केला होता जे ईमेल आयडीवरती आपण ज्या ईमेल डीवरती आपला जो अर्ज सेंड केला तो दाखवत आहे म्हणजे हा जो अर्ज आहे मित्रांनो आपला तो सेंड झालेला आहे यावरती तुम्ही ते क्लिक करून सुद्धा पाहू शकता आपला जो अर्ज आहे तो यशस्वीरित्या तिथे पोहोचलेला आहे आता यानंतर आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला मित्रांनो जर तुमचा अर्ज जर तुमचा सक्स सक्सेस झाला असेल ठीक आहे तुम्ही जो अर्ज पाठवलेला ईमेल आयडीवर तुमचा अर्ज गेला असेल तर तुम्हाला एक मेसेज येतो की युअर ईमेल हॅज बिन सेंड सक्सेसफुली असं तुम्हाला एक नोटिफिकेशन येते वर मोबाईलच्यावर त्यानंतर जर तुमचा अर्ज यश पाठवण्यात आला नसेल तर मित्रांनो तुम तुमची जी ईमेल आय डी आहे ती पाठवण्यात आलेली नाही आहे असं तुम्हाला मॅसेज तुमच्या नोटिफिकेशनमध्ये दिसतो तर पहा मित्रांनो मी माझ्या पद्धतीने व्यवस्थित अशी माहिती तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे जर याचा कदाचित माझ्याकडनं एखादी माहिती जर चुकून राहिलेली असेल तर कमेंट सेक्शनच्या माध्यमातून मला प्रश्न विचारा किंवा मित्रांनो आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या व्हिडिओच्या दोन लिंक दिलेल्या आहेत ठीक आहे व्हॉट्सअपच्या दोन लिंक दिलेल्या आहेत तुम्ही त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती जॉईन होऊन सुद्धा तुम्ही मला तिथून वैयक्तिक असे प्रश्न विचारू शकता तर बघा तर बघा मित्रांनो याच्या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुमच्यापर्यंत ही जी महत्त्वपूर्ण माहिती आहे ती शेअर करायची होती त्यासाठी व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रांसोबत तुम शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद